हा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी न्यूज आहे. न्यूज काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. कारण की चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करसाल तर जे लेटेस्ट न्यूज येतात ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट मी पोहोचू शकेल. तर विद्यार्थ्यांनो, बातमी काय आहे हे नीट ऐकून घ्या. तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या 10वी 12वीच्या परीक्षा 2022 होणार आहेत ह्या ऑनलाईन घ्याव्यात का ऑफलाईन घ्याव्यात, या परीक्षेबाबतीतचा जो काही निर्णय आहे तो सरकारने एक वेळ घेतलेला आहे की परीक्षा ह्या 15 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होईल, तर 4 मार्चपासून ही 12वीची परीक्षा सुरू होईल आणि परीक्षा ह्या ऑफलाईन होतील. पण मध्यंतरीच्या पिरियडमध्ये जे काही परीक्षा पोस्टपॉन करा, पुढे ढकलवा वगैरे वगैरे हे जे काही गोष्टी घडून आल्या यामध्ये सरकार विचाराधीन झालंय आणि सरकार याबाबतीत थोडंसं विचार करतात तोवरच विद्यार्थ्यांनी देखील काही ठिकाणी म्हणजे आंदोलन पद्धतीने एक परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी सुरू केलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, कसं आहे, सरकार हे तुमची बाजू सर्व बाबतीत पडताळून पाहणारच आहे आणि पाहून देखील राहिलं. गेल्या वर्षी कोरोनाचं प्रमाण जे वाढलेलं होतं त्यामध्ये सरकारने देखील परीक्षा ह्या घेतल्याच नाही. यावर्षी प्रमाणाचं जे काही समजा विश्लेषण आहे कोरोनाविषयीच्या, तर सरकारला पण तुमच्या जीवित्वाची ही काळजी आहे आणि परीक्षा कदाचित ऑनलाईन होऊ देखील शकतात. तर विद्यार्थ्यांनो, मी काय केलेलं आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलला एक पोल तयार केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन पाहिजेत किंवा ज्यांना ऑफलाईन पाहिजेत त्यांनी त्या पद्धतीने टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून त्या ठिकाणी मला कळवावे की जेणेकरून पर्सेंटेज विद्यार्थ्यांचं कोणत्या बाबतीत किती आहे हे मी पुढे पुढे कळवू शकेल. तर विद्यार्थ्यांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी त्या लिंकला टच करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून पोलवर मला अवश्य कळवा की किती पर्सेंटमध्ये विद्यार्थी ऑफलाईन आणि ऑनलाईनकडे वळलेले आहे हे मला एक वेळ बघायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, सरकार जेही काही निर्णय घेईल तो तुमच्या हिताचाच असेल, प्रश्नच नाही आहे, तरी संयम ठेवा. त्यानंतर आपला जो काही कौल आहे तो सरकारपर्यंत पोहोचवायचा हे एक काम करा शांततेने. आणि विद्यार्थ्यांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट हे आहे की अभ्यासापासून दूर जाऊ नका. कारण की अभ्यास जर केला तर तो आपल्याला भविष्यामध्ये कुठंही कधीही कसाही उपयोगी पडणार आहे, त्यामुळे अभ्यास हा तुम्ही करत राहा. आणखीन तुम्हाला एक महत्त्वाची न्यूज द्यायची आहे की सरकारने जे नवीन अपडेट्स आपल्याला दिलेला आहे त्या अपडेट्सनुसार जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये 8,500 सेंटर्स होते यावरून ते सेंटर्स 31,000 करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय आहे की परीक्षा ह्या ऑफलाईनच होतील असं वाटते आणि सेंटर हे जे वाढवले गेले. तर मी तुम्हाला काही दिवसापूर्वी एक न्यूज दिली होती की शाळा तिथं सेंटर हा देखील भाग या परीक्षेमध्ये होऊ शकतो आणि आज आपले ते जी न्यूज आहे ती खरी ठरलेली आहे. त्यामुळे 8,500 सेंटर्स हे 31,000 करण्यात आलेले आहेत, आज सकाळचीच हे अपडेट्स आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन याविषयीचा जो पोल आहे तो मला टेलिग्राम चॅनलवर कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आतापर्यंतची हे सर्व घडामोड होती हे मी सविस्तर तुमच्यासमोर ऑफिशियल अपडेट मांडलेली आहे. मी कुठलीही न्यूज मी माझ्या मनाने अजिबात देत नसतो, हे सर्व आपल्याला ऑफिशियल न्यूज असतात किंवा आतापर्यंतच्या घडामोडी ज्या झाल्यात त्यावर आधारित असतात. तर विद्यार्थ्यांनो, एक्झिट पोलमध्ये मला कळवा की परीक्षा ऑफलाईन हव्यात का ऑनलाईन हव्यात. ओके.